के जीजाऊ कस्बे के निवासी पिछले 1.5 साल से सीवेज की समस्या से जूझ रहे हैं। क्षेत्र में जमा सीवेज से क्षेत्र में स्वास्थ्य संबंधी समस्याएं पैदा हो रही है। इस संबंध में कई बार अभिवेदन देने के बावजूद भी प्रशासन ने इस गंदे पानी के निवारण पर कोई भी ध्यान नहीं दिया है। ऐसे में अगर कोई भी अप्रिय घटना होती है तो कौन इसका जिम्मेदार होगा, ये सवाल यहाँ के नागरिक द्वारा उठाया जा रहा है। हाँ, मी निलेश भोंबे, जिजाऊ नगर मध्ये राहतो। इथे भरपूर समस्या आहेत, पाण्यामध्ये पाणी साचलं आहे, त्याच्यामुळे तिथे डास, डेंग्यू, मलेरियाची भीती भरपूर वाढली आणि घाण पाणी आहे, त्यामुळे आम्ही इथे बसू पण शकत नाही। लहान मुलं खेळतात, मोठे मोठे साप निघून राहिले आहे आणि ही समस्या आजची नाही, 1.5 वर्ष होऊन राहिली आणि समस्या वाढत चालली आहे। पावसाळा जवळ आल्यामुळे नाल्याचे काम नाही आहेत आणि या पाण्यामध्ये आता तुम्ही बघू शकाल भरपूर मच्छर म्हणा, साप म्हणा, शेवाडला आहे आणि घाणेरडा वासून आरोग्यासाठी धोकादायक निर्माण होऊ शकतो। याकडे नगरसेवकात नसल्यामुळे आयुक्तांनी लक्ष द्यावे, आमदारांनी खासदारांनी द्यावे। बंडसाहेब म्हणून घर आहे यांचं इथे समोरच, प्रकाश भवन, यांनी यांची निविदा दिली आहे, पण त्या निविदेचं काय झालं अजून काही म्हणलं नाही। आयुक्तांना आम्ही लेटर दिलं आहे किंवा कमीत कमी यांना पाईप टाकून, साधारण पाईप टाकून हे पाणी नालीतून काढून इथून हे पाणी कमी करण्यात यावे। ही जर समस्या झाली नाही तर प्रत्येकांना आजार आणि हे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची 100% गॅरंटीज आहे, कारण पावसाळा आता चालूच होत आहे, माझ्या मागे दिसतच आहे तुम्हाला, भरपूर मोठा डोप साचली आहे इथे आणि हे स्वच्छ पाणी नाही, घाण आहे, त्यामुळे याचे निवारण लवकरात लवकर करण्यात या।